नमस्कार मित्रांनो, किचन कुकिंग वर्षामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मॅगी नूडल्सची रेसिपी कशी करायची ती पाहणार आहोत. तर मॅगी नूडल्स रेसिपी करण्याच्या अगोदर आपण ज्यांनी मला सबस्क्राईब केलं असेल त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि पुढील रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला दाबायला विसरू नका, ज्याने की तुम्हाला माझी नवीन रेसिपी पोहोचेल. तर चला आपण मॅगी रेसिपी बनवायला सुरुवात करू. येथे आपण पॅन गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक बटरचा तुकडा. जिरे टाकून घ्यायचे, यामध्ये एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची टाकायची. कढीपत्ता, कांदा लहान चिरलेला, आणि शिमला मिरची चिरून घेतलेला आमला, ती टाकून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं. बोलू करू यात चिमूटभर हळद टाकून घ्यायचे, मीठ चवीनुसार, सोया सॉस टाकून घ्यायचं एक चमचे, पाण्याला उकळी आलेली आपण ही मॅगीची नूडल्स घेतलेली आहेत ते टाकून घ्यायची मध्ये. झाकण ठेवायचं, झाकण तीन एक मिनिट, झाकण काढून घ्यायचं. यामध्ये मॅगी मसाला टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणखीन एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं. दोन मिनटं झालेली, पाणी पूर्ण आटलेलं आहे आपलं, गॅस बंद करून घ्यायचं. आपली मॅगी तयार आहे. आपण ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.